هاتي كواتوا سامي لوا سامي لوا ناشيك واتوا ناشيك واتوا গুণেগারী মুক্ত নাশিক দালাল পাইলে ড্রাগস মুক্ত নাশিক দালাল পাইলে গুণেগারী মুক্ত নাশিক দালাল পাইলে मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर नाशिक हे ड्रग्जच्या विळख्यात सापडले का असा प्रश्न उपस्थित होत असताना आता याच विषयावरून काँग्रेस आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. आपण बघितलं तर आता कॉलेज रोड परिसरामध्ये काँग्रेसच्या वतीनं ड्रग्ज हटवा नाशिक वाचवा हे आंदोलन हाती घेण्यात आलेलं आहे. मानवी साखळी तयार करण्यात आलेली आहे. आपण बघत आहोत काँग्रेसचे पदाधिकारी असतील यासोबतच महिला देखील यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत. नक्की काय त्यांचं म्हणणं जाणून घ्यात. युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, काय नक्की आपली मागणी? नाशिक शहरात जो ड्रग्जचा सुळसुळाट झालाय, कुठेतरी त्या नाशिकचं नाव प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शनी पावन झालेलं नाशिक शहर होतं, ज्याची ओळख कुंभमेळ्यामुळे आहे, ज्याची ओळख त्र्यंबकेश्वर महादेवामुळे आहे. असं आमचं पवित्र शहर या ड्रग्जमुळे पूर्ण नासावून टाकलं आहे आणि कुठेतरी ह्या ड्रग्जचा काळा बाजार थांबला पाहिजे, हे ड्रग्ज मुक्त नाशिक झालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही आज मानवी साखळी आंदोलन आज इथे करत आहोत. आणि ड्रग्जमुक्त नाशिक केल्याशिवाय, गुन्हेगारी मुक्त नाशिक केल्याशिवाय, भ्रष्टाचार मुक्त नाशिक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तुम्हाला काय वाटतं हे जे सगळं सुरू आहे, ड्रग्जच्या कारवाई सुरू आहेत, आरोपी अटक केल्या, यावर की कोण आहे? हे चार पाच वर्षापासून चाललेले खुलेआम या शहरामध्ये गल्ली बोळामध्ये सर्व कॉलेजेसमध्ये महाविद्यालयांमध्ये रस्तोरोजी सर्व कॅफेमध्ये हुक्का पार्लरमध्ये स्पामध्ये हे राजरोषमध्ये विकलं जात होतं. सरकारचं कोणतं याच्यावर लक्ष नव्हतं, पोलिसांचं कोणत्या प्रशासनाचं याच्याबद्दल लक्ष नव्हतं. आज या शहरातला तरुण तरुणी बेरोजगार याचा शिकार झालेला होता आणि हा नाशिक शहर त्रस्त होता, भयभीत होता. तो कोणाला सांगायचं? सरकारकडे सांगायला, पण सरकार प्रशासन गुन्हेगार एकत्र येऊन या नाशिक शहराला कुठेतरी वेठीच धरलं होतं आणि शेकडोने तरुणांनी आत्महत्या केल्या, अनेक खून झाले आणि अनेक लोक कर्जबाजारी झाले, अनेक चोऱ्या माऱ्या खून पिकपॉकेटिंग असे मोठे गुन्हे या शहरामध्ये घडायला लागले. आणि हे माझं शहर बेवारच आहे का काय? तीन तीन पालकमंत्री असलेले हे शहर आज उद्ध्वस्त होतंय. सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक असा वारसा असलेल्या या औद्योगिक नगरीला गालबोट लागलेलं आहे. भारतामध्ये माझ्या शहराचं नाव काळीबा लागलेलं आहे आणि याला आणि फक्त शिंदे सरकारच जबाबदार आहे. याला राजकीय पाठिंबा असल्याशिवाय एवढा अव्याहतपणे असा राजरोषपणे हा व्यवसाय चालू शकत नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा आम्ही धिक्कार करतो आणि याच्यातले सर्व खोलात खोल जाऊन जे कोणी करी याला पाठिंबा देणारे राजकीय असो किंवा कोणी असो त्यांचे पाळेमुळे उघडून टाकल्याशिवाय आता काँग्रेस स्वस्त बसणार नाही. पण बघत आहोत की याला कुठे ते राजकीय आश्रय आहेत आणि त्यामुळे या तात्काळ याचा खोलवर तपास करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तुम्ही स्वतः यामध्ये सहभागी झाल्या आहात, महिला देखील, काय तुमची मागणी? महिलांची हीच मागणी आहे की आज नाशिकच्या ज्या मुली आहेत, कॉलेजला जाणाऱ्या मुली, बेरोजगार मुली, त्यांना सुद्धा हे नशेमध्ये हे ड्रगवाल्यांनी सामील करून घेतलेले. तर नाशिककर म्हणून, नाशिकच्या महिला म्हणून तुम्ही ह्या सरकारकडे न्याय आम्ही मागतोय की ह्या सरकारने हा जो ड्रग व्यवसाय कोण आहे याला तुम्ही शोधलं पाहिजे आणि त्याला तुम्ही शिक्षा दिली पाहिजे. नाशिककरांना या ड्रगपासून मुक्त केले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. एकंदरीत आपण बघत आहोत की आता 2 दिवसांनी ठाकरे गटाने आता आंदोलनाचा इशारा या ड्रग्जवरून दिला आहे. तर आता कुठेतरी काँग्रेस देखील आता रस्त्यावरती उतरलेला आहेत आणि यावरती तात्काळ उपाययोजना करा, खोलवरती जाऊन पोलिसांनी तपास करावा अशीच मागणी केली जाते. कॅमेरॉन किरण कटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.